बंधू भगिनीनो, आपणास जर माझ्या कविता आवडल्या तर आपण त्याच्यावरती कॉमेंट करू शकता, तर त्या लाईक करायला विसरू नका. मी आपणासमोर आज मराठी कविता बोलत आहे. कवितेचं शीर्षक आहे या आपल्या मायभूमीवरती. ते आपल्या मायभूमीवरती हा प्रघात आहे. या आपल्या मायभूमीवरती हा प्रघात आहे की आंधळं दळतंय आणि कुत्र पीठ खात आहे. हे ऐसे घडताना मी पाहतो दिन रात आहे. हे ऐसे घडताना मी पाहतो दिन रात आहे की आंधळं दळतंय आणि कुत्र पीठ खात आहे. जे म्हणते कणकण मे भगवान, तेच मग विसरूने देहभान. जे म्हणते कणकण मे भगवान, तेच मग विसरूने देहभान. पुजती त्या पाषाणालाच मती ठेवूनी तिथे गहाण. जिथे भटा ब्राह्मणांचीच मुळी खैरात आहे ते आंधळं दळतंय आणि कुत्र पीठ खात आहे. जे देव पूजेच्या रांगेत, ते जातीयत त्याच्या दंगेत. म्हणजे देव पूजेच्या रांगेत ते जातीयत त्याच्या दंगेत. मग तेच पुढे नेमके पाप ते धुण्याला गंगेत. ही अंधश्रद्धा, अंधश्रद्धात रुजलेली जन्म जात आहे की आंधळं दळतंय आणि कुत्र पीठ खात आहे. जर राम रहीम हा एक आहे, का बाबरीला पाडणे नेक आहे. आणि त्या बौद्धांच्या लेण्यात का हो रक्ताचा अभिषेक आहे. मी ते खायचे एक आणि दावायचे वेगळे दात आहेत की आंधळं दळतंय आणि कुत्र पीठ खात आहे. मग हे विनायकाचं गाऱ्हाण, नांदती आज जे सुखान. सौख्य हे दिलं ज्या भीमान, हे होती तया बेईमान. ही कृतज्ञता, आज भिणलेली ज्या रक्तात आहे की आंधळं दळतंय आणि कुत्र पीठ खात आहे. हे ऐसे घडताना मी पाहतो दिन रात आहे की आंधळं दळतंय आणि कुत्र पीठ खात आहे. ते आंधळं दळतंय आणि कुत्र पीठ खात आहे. ते आंधळं दळतंय आणि कुत्र पीठ खात आहे. धन्यवाद.